केआरपुरम विजनापुरा वार्ड साबिक काउंसलर एच एस रामानुल्ला ने बीबीएमपी इंतखाबात में अकलीती तबका को टिकट देने की मांग को लेकर कांग्रेस पार्टी में शमूलियत अख्तियार की, जबकि अमानुल्लाह शख्सियत की बुनियाद पर रुकन असम्बली बैरती बसवराज की हिमायत में बीजेपी पार्टी में रहे थे। अकलीती तबका का मुस्तकबिल यहाँ न होने की वजह से इन्होंने बीजेपी पार्टी को छोड़कर कांग्रेस पार्टी में शमूलियत अख्तियार कर ली, लेकिन इन्हें यहाँ कांग्रेस के कदीम लीडर माने जाते हैं। केआरपुरम असेंबली हलका के कांग्रेस उम्मीदवार डीके मोहन बाबू की सरपरस्ती में सैयद अमानुल्लाह ने वजीर कर्नाटक रामलिंगा रेड्डी और वजीर कर्नाटक दिनेश गुंडूराव से मुलाकात की और रामलिंगा रेड्डी से अपने इन ख्यालात का इजहार किया। इस मौके पर डीके मोहन बाबू ने कहा कि इस मामले में मुनासिब इकदामात उठाए जाएंगे, बीबीएमपी इंतखाबात में ज़रूर अकलीती तबका को चुना जाएगा जो पार्टी के लिए काम किया है। सदाए हिंद उर्दू, मैं इम्तियाजुल्ला खान काशवी। केआरपुरम क्षेत्र साकष्टु जन बंद कांग्रेस पक्ष के सेर्पड़े आगता है। मूर जन कॉर्पोरेट माजी कॉर्पोरेट और मुखंडत्वदल्ली नूरार जन ಈ ಬಿಜೆಪಿಯಲ್ಲಿದ್ದಂಥವರು ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಸಿದ್ಧಾಂತಗಳು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ವೈಖರಿ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮೆಚ್ಚಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಸೇರ್ಪಡೆ ಆಗಿದ್ದಾರೆ। ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅಮಾನುಲ್ಲಾರವರು ಹಿಂದೆ ಅವರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ನಲ್ಲೇ ಇದ್ದರು, ಆದರೆ ಹೋದ ಚುನಾವಣೆ ಬೈ ಎಲೆಕ್ಷನ್ನಲ್ಲಿ ಅವರೂ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಬಿಟ್ಟು ಅವ್ರ ಜೊತೆನಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ರು। ಆದರೆ ಇವತ್ತು ಮತ್ತೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ಭವಿಷ್ಯ ಇಲ್ಲ, ಇವತ್ತು ಬಿಜೆಪಿಯಲ್ಲಿ ಉಸಿರು ಕಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಾತಾವರಣ ಇಡೀ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿದೆ, ಅಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕೆಲಸಗಳು ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಆಮೇಲೆ ದೌರ್ಜನ್ಯಗಳು ಜಾಸ್ತಿ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಸಿದ್ಧಾಂತಗಳನ್ನು ಒಪ್ಪಿ ಮತ್ತೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ। ಅವರ ಒಂದು ಮುಖಂಡತ್ವದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಸುಮಾರು ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಸುಮಾರು ಮುಖಂಡರುಗಳು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಸೇರ್ಪಡೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಹಾಗೆಯೇ ಇನ್ನೂ ಅನೇಕ ಜನ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಸೇರ್ಪಡೆ ಆಗೋದಕ್ಕೆ ಕೆಆರ್ಪುರಂ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕಾತರರಾಗಿದ್ದಾರೆ। ಬಹುಶಃ ಇನ್ನು ಕೆಲವೇ ಕೆಲವು ದಿನದಲ್ಲಿ ಅಥವಾ ಒಂದು ತಿಂಗಳು ಎರಡು ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಅನೇಕ ಜನ ಬಿಜೆಪಿಯನ್ನು ತೊರೆದು ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಸೇರೋದಕ್ಕೆ ರೆಡಿಯಾಗಿದ್ದಾರೆ। ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲೇ ಅದು ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ। ಸರ್, ಮುಂದಿನ ದಿನ ಕಾಪ್ರೆಸ್ ಎಲೆಕ್ಷನ್ ಆಗ್ತಾ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ಗೆ ಸೀಟ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ಮಾತು ಬಂದಿದೆ। ಅಲ್ಲ, ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ಗೆ ಇವತ್ತು ನೋಡಿ ಸಾಮಾಜಿಕ ನ್ಯಾಯ ಯಾವುದಾದ್ರೂ ಪಕ್ಷ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಮಾತ್ರ। ಇವತ್ತು ಸಾಮಾಜಿಕ ನ್ಯಾಯವನ್ನು ಇಡೀ ರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಪಕ್ಷ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ। ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲೂ ಎಲ್ಲಿ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ, ಎಲ್ಲಿ ನಮಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ನಮಗಿವತ್ತು ದಿವಸ ಬರೀ ಮೈನಾರಿಟಿ ಹೆಸರೇಳ್ಕೊಂಡು ಪಾಪ ಅವ್ರು ಕೊಟ್ಟುಬಿಟ್ಟು ಬಲಿಪಶು ಮಾಡಬಾರ್ದು, ಅವ್ರನ್ನ ಗೆಲ್ಲಿಸುವಂಥ ಕೆಲಸನೂ ಆಗಬೇಕು, ಅವರ ರೆಪ್ರೆಸೆಂಟೇಷನ್ನು ಆಗಬೇಕು ಅಂತ ಒಂದು ಜಾಗವನ್ನು ನೋಡಿ ನಾವು ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಕೊಟ್ಟೇ ಕೊಡ್ತೀವಿ। ಸರ್, ಅಮರ ಸಾಬ್ ಆಪ್ ಜೊ ಹೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಮೇ ಶಾಮಿಲ್ ಹೋಗೆ ಹೇ, ಆಜ್ ಡಿ ಕೆ ಮೋಹನ್ ಬಾಬು ಕಿ ನಿಗರಾನಿ ಮೇ ಆಪ್ನೆ ಲಿಂಗಾ ರಾಮಲಿಂಗಾ ರೆಡ್ಡಿ ಸೇ ಭಿ ಮುಲಾಕಾತ್ ಕಿ ಔರ್ ದಿನೇಶ್ ಗುಂಡೂರಾವ್ ಸಾಬ್ ಸೇ ಭಿ ಆಪ್ನೆ ಮುಲಾಕಾತ್ ಕಿ, ತೋ ಆಪ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮೇ ಶಾಮಿಲ್ ಹೋ ಗಏ। मैं पुराना कांग्रेसी छू साहब, बसवराज अन्ना के साथ ऐसा ची दो इलेक्शन कांग्रेस गुजारा, बाद दोनों बीजेपी चले गए, ऐसा छा गया था। आज फिर भी हमारे घर को हमें आ तो कांग्रेस को काम कर ले देंगे, समय फ्यूचर नहीं है घर को, आज शेर पड़े होकर है। इंशाल्लाह इसके बाद हमें सब मिलकर क्षेत्र में कांग्रेस को सामने ले लेते हैं, कांग्रेस के कार्यकर्ता सभी जगह जोड़ने के वास्ते काम करने के वास्ते कांग्रेस को। क्या उम्मीदें हैं आपकी, क्या उम्मीद है, क्या है आपकी उम्मीद है? क्या भी नहीं, कांग्रेस हमारी सीनियरिटी को, हमारी एक उम्र को क्षेत्र में हमें जो काम करी वो देख को मंजे जयराम हमारे माजी सीएम सी प्रेसिडेंट जयराम साहब सभी हमारे लीडर जिम्मेदार साहब हैं, हमारे असद साहब हैं, जमी साहब है, पूरा हमारे लीडर जितने सामने सामने कॉर्पोरेशन इलेक्शन सामने आ रहा है,
क्या आप कॉर्पोरेशन लड़ने के लिए टिकट दिए तो रेडी हो सर? कांग्रेस टिकट दिए विजनापुर को टिकट दिए तो कांग्रेस अलहमदुल्ला जीत पार विजनापुर को टिकट दिए तो कांग्रेस अलहमदुल्ला जीत पार कांग्रेस के सेर्पड़े नमेलू तुम सतोष आगे मदद कांग्रेस ना स्ने डी के मोहन सार्वस्त ना बंदे नम सतोष बंदी कांग्रेस पार्टी के के आर असें शक्ति बंद आगे हमारा अमानुल्ला भाई इससे पहले कांग्रेस थे, कांग्रेस के सीनियर लीडर है। बहुत सारे एक कोई तकाजे की वजह से उन्होंने बीजेपी को काम करे, अल्हम्दुलिल्लाह घर वापस ही आको है उन्होंने। अब एक बार सारे हमें मिल को केआरपुरम में कांग्रेस एमएलए और कांग्रेस का झंडा लहराती गले का ये उम्मीद आपको है। अच्छा